नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण आज जे तुम्हाला बॉक्सर गाडी दिसत आहे त्या गाडीचे ॲव्हरेज कमी येण्याचे कारण व अशा कोणत्याही गाडीचे ॲव्हरेज कमी येण्याचे कारण ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. कोणकोणती कारणं असू शकतात, ती कारणं जर तुमच्या बाईकमध्ये असतील तर तुम्ही ते सॉल्व करून तुमच्या गाडीचे ॲव्हरेज पहिल्या ज्या पद्धतीने पडत होते त्या पद्धतीने तुमचे पडू शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कोणते प्रॉब्लेम असतात ते कसे सॉल्व करायचे ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, प्रथम प्रॉब्लेम पाहूया म्हणजे जो कार्बोरेटर म्हणतो आपण. मला माहिती आहे कार्बोरेटर हा कार्बोरेटर आहे. हा जो कार्बोरेटर आहे ह्याच्यामध्ये घाण, म्हणजे पेट्रोलमध्ये फिल्टर न होता जर पेट्रोल गेलं असेल तर त्याच्यामध्ये घाण असते. तर घाण गेल्यामुळे त्याचे जे होल असतात ते चॉकअप होतात. तर चॉकअप झाल्यामुळे व्यवस्थितरित्या गाडीला पेट्रोल भेटत नाही, त्याच्यामुळे गाडी धक्कं खाते किंवा मिसिंग करते, त्याच्यामुळे ॲव्हरेज तुमचे कमी पडू शकते. आणि तर मित्रांनो, कार्बोरेटर कशा पद्धतीने साफ करायचा ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल पूर्ण. तर मित्रांनो, प्रथम आपल्या चॅनलला BN टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे ज्यावेळी मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल. तर मित्रांनो, नेक्स्ट पाहूया आपण जो सायलेन्सर असतो. पाहू शकता या ठिकाणी सायलेन्सर आहे. हा सायलेन्सर आहे. हा सायलेन्सरपासून आपला पूर्ण सायलेन्सर आहे. या सायलेन्सरमध्ये ब्लॉकेज झाले असेल तर तुमची जी आपली एक्झॉस्टचे जे एक्झॉस्ट मटेरियल आहे, गॅसेस आहेत, ते जे बाहेर जाणार आहेत त्याच्यामध्ये अडथळा होऊन तुमची गाडी मिसिंग करू शकते व त्याच्यामुळे तुमच्या ॲव्हरेजवर पण परिणाम पडू शकतो. तर ते कसे ओळखायचे, तर गाडी तुमची मिसिंग करत असते किंवा फायरिंगमध्ये बदल होतो त्याच्यामुळे सायलेन्सर पण जास्त हीट होतो, इंजिन पण जास्त हीटिंग होतं, याचं तुम्ही अशा पद्धतीने ओळखू शकता. तर अनेक पाहू शकता स्पार्क प्लग. हा जो स्पार्क प्लग आहे, हा स्पार्क प्लगमध्ये तुम्हाला क्लिनिंग, म्हणजे जो स्पार्क प्लगमध्ये जे ऑइल किंवा डस्ट वगैरे लागलेले असते त्याच्यामुळे पण ऑर्जवरती परिणाम होतो. स्पार्क प्लग क्लीन असावा. ज्यावेळी आपण ऑइल बदली करतो त्यावेळी स्पार्क प्लग क्लिनिंग, कार्बोरेटर क्लिनिंग हे करायला हवे, फिल्टर क्लिनिंग. फिल्टरचं पण महत्त्वाचा रोल आहे, ह्याच्या आतमध्ये फिल्टर असतो, ह्याचा पण महत्त्वाचा सगळ्यात रोल आहे. तर फिल्टर साफ असेल तर कार्बोरेटरमध्ये घाण येणार नाही. फिल्टर असेल खराब झालेला असेल तर कार्बोरेटरमध्ये घाण येईल, त्याच्यामुळे कार्बोरेटर चॉकअप होईल, गाडी मिसिंग करेल, ॲव्हरेजवर फरक पडेल व इंजिन कामाला पण गाडी येऊ शकते. तर आपण पाहूया आणि जे प्रॉब्लेम आहेत. ब्रेक पाहू शकता तुम्ही. जे ब्रेक लागून राहणे किंवा अडकणे हा प्रॉब्लेम पण सर्वात जास्त होऊ शकतो, त्याच्यामुळे ड्रम झिजतात, तो पण प्रॉब्लेम आहे. आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो, टायर्स. हे जे टायर्स आहे हे खराब झालेले असले, झिजलेले असले तर चेंज करून घ्यायचे. टायरमुळे पण गाडीवर ॲव्हरेजवरती परिणाम पडतो, मागचा असो किंवा पुढचा असो. पुढचा पण ब्रेकचं, ब्रेक लागून राहिला नाही पाहिजे, फ्री मोशनमध्ये पाहिजे. ब्रेक पूर्ण लागून राहत असेल तर त्याची जे लाइनिंग आहे ते चेंज करणे किंवा स्प्रिंग वगैरे चेंज करणे, त्याच्यामुळे ब्रेक लागून राहणार नाही. मित्रांनो, चेनचं पण महत्त्वाचा रूल आहे. मित्रांनो, इंजिनपासून जे पाठीमागे आपण चेनपासून चेननं जे पॉवर दिलेले असते, चेन तुमची टाईट पण नाही पाहिजे आणि जास्त लूज पण नाही पाहिजे. ज्या पद्धतीने मिडियममध्ये चेन असावी, जास्त टाईट असेल तर तुम्हाला काय होईल, इंजिन जास्त हीट होईल, ताकद लावायचा प्रयत्न करेल, टाईट असल्यामुळे चेन तुटण्याची पण शक्यता आहे. आणि जास्त लूज असेल तर खडखडखड ते चेन तुटण्याचा पण प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो,
अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहेत, या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला सांगितलेच आहे. सगळं व्यवस्थितरित्या गाडीमध्ये असेल तर ॲव्हरेजमध्ये कोणताही परिणाम होणार नाही. तर तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं. आणि एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, क्लच, हाफ क्लचवरती गाडी ओढत असाल तर अशी चूक करू नका. हाफ क्लचवरती गाडी कधी ओढायची नसती, कारण त्याच्यामुळे क्लचपेट खराब होऊन तुम्हाला नुकसान होऊ शकते व त्याच्यामुळे ॲव्हरेजवर पण परिणाम पडतो. आणि ज्यावेळी गाडी आपली गिअर मागते, म्हणजे ज्यावेळी आपण रेस पहिल्या दुसऱ्या गिअरमधून पहिल्या गिअरमधनं दुसऱ्या गिअरमध्ये ज्यावेळी जातो, ज्यावेळी गाडी गिअर मागते त्यावेळेस गिअर टाकायचा. हायत्याच गिअरमध्ये ओढायचा नाही किंवा हाफ क्लच ओढून तिसऱ्या गिअरमध्ये चौथ्या गिअरमध्ये स्लोमध्ये गाडी ओढायची नाही. ज्यावेळी गाडी गिअर मागते त्या गिअरमध्येच गाडी चालवायची. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.